नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो तुमको देना होगा. बोल सरकार या सदरात नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. आमदार खासदारांचे लाड बंद केले पाहिजेत का? मी तुम्हाला प्रश्न करतो, आमदार खासदारांचे जर लाड बंद करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आवाज उठवावा लागेल. आहे ना मग तयारी? सर्व खासदारांना पेन्शन मिळू नये, कारण राजकारण म्हणजे नोकरी नाही. त्यामुळे नोकरी नाही तर वेतन नाही. सिंपल सा लॉजिक आहे. राजकारण हे लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्या सदस्यत्वास कोणतीही सेवानिवृत्ती नाही, परंतु सध्या त्यांना 5 वर्षाच्या सदस्यानंतर पेन्शन मिळते. यात आणखी एक मोठा गोंधळ असा आहे की जर एखादी व्यक्ती काउन्सिलर असेल तर मग तो विधायक बनतो आणि नंतर सदस्य बनतो. त्याला 3-3 पेन्शन मिळते, पण सामान्य माणूस 2 ठिकाणी नोकरी करू शकत नाही. देशाच्या नागरिकांशी हा एक मोठा विश्वासघात आहे, त्यामुळे त्यांची पेन्शन त्वरित बंद करावी. सेंट्रल पे कमिशनने भारतीय संसदेच्या खासदारांचा भत्ता सुधारित करावा, पण ते नोकर नसल्याने त्यांचे वेतन बंद करावे. सध्या त्या स्वतःसाठी मत मागतात, स्वतःचे वेतन आणि भत्ते वाढवतात, आणि त्यावेळी सर्व पक्षांचे सदस्यांचे स्वर एकत्र येतात. हे विशेष आहे. खासदारांनी त्यांच्या सध्याच्या आरोग्य सेवा सुविधा नाकारून भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. आपल्या व्याधीवरील उपचार भारतात केले जावे, विदेशात उपचार केले जाऊ नये. जर करायचे झाले तर ते आपल्या स्वतःच्या खर्चाने करावे. मोफत सवलत, राशन, वीज, पाणी, फोन बिल सहित सर्व सेवांची समाप्ती केली पाहिजे. त्यांना इतक्या सवलती कायद्याने मिळत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, गुन्हेगार नेत्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी असावी. एखाद्या व्यक्तीकडे दंडनीय गुन्हेगारी शुल्क किंवा दृढनिश्चय गुन्हेगारी रेकॉर्ड किंवा भूतकाळातील त्यांना झालेला दंड विचारात घेऊन अशा सदस्यांवर बंदी घालणे आवश्यक आहे. राजकारण्यांकडून आर्थिक नुकसान झाल्यास त्यांच्याकडून व त्यांच्या कुटुंबियाकडून तसेच नामनिर्देशित व्यक्तीकडून त्याची भरपाई केली पाहिजे. खासदारांनी सामान्य भारतीय लोकांना लागू असलेल्या सर्व कायद्याचे देखील पालन करावे. संसद कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणात सवलत देऊ नये. संसदेत लोकप्रतिनिधी या नात्याने स्थान आहे, परंतु लुटालुटीसाठी आकर्षक करिअर नाही. विनामूल्य रेल्वे आणि विमान प्रवास बंद करावा. ते मरेपर्यंत खुर्चीला चिकटून राहणार आणि सामान्य माणूस वयाच्या 58 किंवा 60 वर्षी सेवानिवृत्त होणार याची बुद्धी वयोवृद्ध होऊनही तल्लक राहते आणि सामान्य माणूस कामाच्याही लायक राहत नाही. आज तूर्तास एवढेच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, बेल वाजवायला विसरू नका, कारण नॅशनल आवाजचा प्रत्येक रिपोर्ट तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल. रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.